लोकनेते विकास पुरुष माननीय श्री संजय भाऊ राठोड मंत्री अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मराठा कुणबी समाज दिग्रस तालुका। यवतमाळ जिले का दिग्रस शहर हिंदू मुस्लिम एकता के लिए पहचाना जाता है। शहर में भाईचारे की इस परंपरा को बनाए रखते हुए यह गुरुवार को मुस्लिम शिव जयंती उत्सव समिति और दिग्रस तहसील पत्रकार संघ के संयुक्त तत्वावधान में ईद उल अजहा और आषाढ़ी एकादशी के पावन मौके पर शहर के विट्ठल मंदिर के पास उपवास खाद्य सामग्री वितरण कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में उपविभागीय पुलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर सहित पुलिस महकमा और विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने हिस्सा लेकर भाविकों को फराह यानी उपवास खाद्य सामग्री का वितरण किया। इस मौके पर कार्यक्रम में हिस्सा लेकर अतिथियों ने इस पहल की न सिर्फ तारीफ की बल्कि आयोजकों को इस उपक्रम के लिए बधाई भी दी। सर्व दिग्रसकरांना पोलीस प्रशासनातर्फे आषाढ़ी एकादशीच्या आणि बकरीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या दिग्रस शहरामध्ये आज पत्रकार संघ आणि मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती या दोघांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे। जे पण विठ्ठल भक्त या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत सर्वांना प्रसादाचा ते लाभ देत आहेत। मलाही आज त्यांनी इथे आवर्जून बोलवलं तर मी इथे सहभागी झालो। इथे मला खूप आनंद होतोय आणि आज उत्स्फूर्त उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। मुस्लिम शिवजयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त त्यांच्याकडून अशाच प्रकारचं वाटप सुद्धा नेताजी चौकामध्ये होत असते। या ग्रुपचे आभार मानाव एवढे थोडे आहे कारण यांनी कोरोना काळात सुद्धा अतिशय महत्वाचे जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत। पुनश्च त्यांना त्यांच्या ग्रुपला शुभेच्छा देतो आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या व बकरीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। मुस्लिम शिवजयंती उत्सव समितीतर्फे व पत्रकार संघटनेतर्फे संघटनातर्फे एक चांगला सुतत्य उपक्रम घेण्यात आलेला आहे। इथे सर्व जे भक्त येत आहेत विठ्ठल मंदिरावर त्यांना नाश्ता देण्याचा उपक्रम आज मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती व पत्रकार बांधवांतर्फे करण्यात आलेला आहे। यापूर्वी पण रामनवमी निमित्त जे काही आपल्या हनुमान चालीसाचा वाटप होता हे मुस्लिम शिवजयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आला आणि अशीच एकता हिंदू मुस्लिम हे आपल्या गावात बाधित राहो यासाठी मी सर्वांना शुभेच्छा। मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचं औचित्य सांगून दिग्रस येथील प्राचीन विठ्ठल मंदिरासमोर फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणारं हे दिग्रस शहर या शहराची एकता अखंडता अबाधित राहू या उद्देशाने पत्रकार संघटना व शिवजयंती मुस्लिम उत्सव समितीने केलेला उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे। या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। सर्व दिग्रसवासियांना बकरी ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम मुस्लिम शिवजयंती उत्सव व पत्रकार संघटनेने राबवलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असाच निकोपा हिंदू व मुस्लिम समाज राहो असं ईश्वराची प्रार्थना करतो। जय हिंद जय भारत। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए दिग्रस तहसील पत्रकार संघ तथा मुस्लिम शिव जयंती उत्सव समिति के पदाधिकारी और सदस्य ने योगदान दिया। बहरहाल ईद उल अजहा यानी बकरी ईद और आषाढ़ी एकादशी के औचित्य पर आयोजित इस पहल से एक बार फिर शहर की एकता उभर कर सामने आई है जिसकी समाज के हर स्तर पर प्रशंसा की जा रही है। NBC न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान।